नाही, आपल्याला सतरा सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. सगळ्या ठिकाणी आज महाराष्ट्रभर आणि देशभरामध्ये हे आंदोलन करण्याचा जे आहे ते आज या ठिकाणी सुरुवात होते. आज नवी मुंबईला आणि या तऱ्हेने मोदी सरकारने 2014 इलेक्शनमध्ये लोकांना सांगितलं होतं की आम्ही महागाई दूर करू आणि म्हणून आमच्या सरकारला मतदान द्या. परंतु आज जर आपण बघितलं तर महागाई दूर जाऊ द्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती काय झालेल्या आहेत. जेव्हा गॅसची किंमत आम्ही होतो त्यावेळी 400 रुपयाची होती, ती आता 830 रुपयाच्या वर गेलेली आहे. हे आपल्याला कल्पना आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दाम जर आपण बघितलं वाढत आहेत. जेव्हापासून मोदी सरकार आलेले आहे तेव्हापासून मला सांगायला पाहिजे जवळपास 69 वेळा जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचे दाम वाढलेले आहेत. आता आपल्या देशात बघायचं झालं तर 200 अशा ठिकाणी अशी शहरं आहेत ज्याच्यामध्ये 100 वर डिझेलची किंमत आहे, पेट्रोल डिझेलची किंमत आहे, जे आज आपण आपल्या मुंबईत पण बघतो आहोत की 100 पार केलेले आहे पेट्रोलनी. त्यामुळे कुठे ना कुठे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या सरकारने केंद्रामध्ये आल्यापासून 25 लाख करोड रुपये जे आहे, लाख करोड रुपये हे या पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या प्राईसमधून घेतलेले आहेत. सातत्याने एक्साईज वाढवण्याचं काम करत आहेत. आज आपल्याला मला सांगायला पाहिजे की ज्यावेळी आमचं सरकार होतं त्यावेळेची एक्साईज ड्युटी आणि आजची एक्साईज ड्युटीमध्ये किती फरक झालेला आहे. पेट्रोलमध्ये जवळपास आपण सांगते मी आपल्याला 258 जे आहे ते टक्क्याने ते वाढलेलं आहे आणि डिझेलमध्ये ते 800 जे आहे ते एक्साईज ड्युटी वाढवण्याचं काम जे आहे या मधल्या काळामध्ये मोदी सरकारने केलेलं आहे. आणि त्यामुळे आमचा प्रश्न हाच आहे की 25 लाख करोड रुपये जे आपण इतक्या दिवसामध्ये ह्या प्राईस वाढवून केले पेट्रोल आणि डिझेलच्या, ज्याच्या सर्वसामान्य माणसावरती मोठा आपल्याला माहिती आहे की बडगा येतो आणि सर्वसामान्य माणसाच्या लोकांच्या किमती वाढतात आणि याचा फायदा तुम्ही आम्हाला काय दिला, कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या वतीने काय मदत झाली, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आणि या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की ह्या मोर्चाच्या माध्यमातून आज सुरुवात झालेली आहे, परंतु आमचा कार्यक्रम पुढे पण सातत्याने चालू राहणार आहे. आणि याच्या माध्यमातून आज आम्ही सायकल मोर्चा करतोय, कारण पेट्रोल डिझेल इतकं महाग झालंय की आता सायकलवरून फिरण्याशिवाय पर्याय उरला नाहीये, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. अशा पद्धतीने काँग्रेसचा नैतिक अधिकार आहे का? नाही, बिलकुल. आम्ही या संदर्भामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. मी याच्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी पण मी बोललेले आहे, याही वर्षी मी सगळ्या अधिकाऱ्यांना आमच्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि फीच्या संदर्भात ज्या ज्या तक्रारी येत आहेत त्या तक्रारीवर स्वतः आमचे फॉलोअप करण्याचं काम आमचं चालू आहे. आता मला उत्तर पण देऊ द्या. हा, काम करण्याचं चालू आहे. आणि दुसरं तुम्ही जे प्रश्न म्हणाला की त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही कायद्यामध्ये काय बदलाव करायचे, त्यासाठी आम्ही समिती स्थापन केलेली आहे. विभागीय स्तरावरती DFRC फॉर्म केलेल्या आहेत, त्याच्यानंतर आणखीन एक कमिटी स्थापन केली ज्याच्या माध्यमातून ह्या ऍक्टमध्ये काय बदल केले पाहिजेत आणि त्यांची जी शिफारस आली आहे ती मंत्रिमंडळासमोर घेऊन जाण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही सातत्याने आवाहन केलेलं आहे आणि ज्या ज्या शाळेच्या तक्रारी प्राप्त होतात त्या त्या शाळेवरती कारवाई करण्याचं काम केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये ऑलरेडी प्रोसिजर असतं, असंच नाही करतात. पहिली चौकशी करावी लागते आणि त्याप्रमाणे आमचे अधिकारी पूर्णपणे, जर ठाण्याच्या बाबतीमध्ये नवी मुंबईच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलत असाल तर आमच्या अधिकाऱ्यांकडून मी रिपोर्ट घेतलेला आहे. त्यांनी काही शाळांच्या संदर्भामध्ये चौकशी केलेली आणि त्याच्यानंतर त्याची मान्यता रद्द करण्यात येते. धन्यवाद.